देसाई साहेब, हे पालकर साहेब क्लबमध्ये यायला तयार कसे झाले हो? म्हणजे काय? श्रीधर पै साहेबांची 40 होती ना, तेव्हा मी त्यांना बोलवायला गेलो होतो. भडकले ना माझ्यावर, हकलले मला. पोटले, अरे न बोलावता ते स्वतःहून इथे येत आहेत, हे आपल्या क्लबचं भाग्य नाही का? हो ना, ते यायच्या आधी बसून घेतो. मित्र हो, बुद्धिबळ महर्षी रावदत्त पालकर यांचं आगमन झालेलं आहे, आपण त्यांचं स्वागत करूया. असं काय असं काय? काय सर, सत्काराच्या आधी एक छोटासा कार्यक्रम आहे. वर्ल्ड झोन 9 चॅम्पियन श्री श्रीधर पै यांचा 3 बुद्धिबळपटूंबरोबर सामना आहे. हो सर. हे असू दे, होऊन जाऊ दे. थँक्यू सर. थँक्यू सर. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे सर आणि भाग्यश्री ठिपसे मॅडम आलेले आहेत. आपलं स्वागत आहे सर. बसा, प्लीज बसा. मित्र हो, श्रीधर पै यांनी 2 खेळाडूंवर मात केलेली आहे आणि 3रा खेळाडूची कोंडी केलेली आहे. एक मिनिट, एक मिनिट. ऑर्गनायझरची परवानगी असेल तर हा कोंडी झालेला गेम मी. सर, तुम्ही? मी नाही, हे मी नाही खेळेल. सर, पण ती लहान आहे. हे पाठव तिला. ओके सर. मिनी, तुला तिथे जाऊन खेळायचंय. जा जा जा. वजीर खायला दिला, सो सिंपल. ओ माय गॉड, ही चाल होती का हिची? ओ, आय एम ट्रॅप्ड. ग्रेट, कॉंग्रॅट्स. मला इथे जाहीर करायला आनंद होतो आहे की वर्ल्ड झोन 9 कीर्तीचे चॅम्पियन श्रीधर पै यांचा मिनीने पराभव केलेला आहे. आता आपल्या क्लबच्या वतीनं आदरणीय श्री रावदत्तजी पालकर यांचा आपण सत्कार करणार आहोत. तसंच आजच्या खेळाचं आकर्षण ठरलेली मिनी देशमुख हिचं आपण कौतुक करणार आहोत. अहो पण देसाई, पालकर सर तर निघून गेले. काही हरकत नाही, खरं तर आपण खूप भाग्यवान आहोत. बहुतेक श्रीधर पैनंतर 20 वर्षांनी मिनी नामक एका नवीन स्टारची ओळख करून देण्यासाठीच ते इथे आले होते. सर, आपण प्लीज. मी भाग्यश्री मॅडमना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांनी मिनीचं कौतुक करावं. मी प्रवीण ठिपसे सरांना विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी देऊन मिनीचं अभिनंदन करावं. गरम गरम थालीपीठ आणलंय तुझ्यासाठी. अमेझिंग. थँक्यू. सर्व तुझ्या हाताला. हाय. 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 हे जोश. बस 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 बस. स्वाती. हाय. माझ्या शाळेतली मैत्रीण जोश. जिगरी यार आपला. बाबांना शेवटी जेव्हा हॉस्पिटलमध्ये मुंबईत घेऊन आलो होतो तेव्हा याच्याच घरामध्ये ठिया टाकून बसलो. अजय, क्लोज फ्रेंड एवढी ओळख पुरेशी होती, पुढचं सांगायची काय गरज आहे? कधी आलास? कालच. ए, मी तुम्हा लोकांना डिस्टर्ब तर नाही ना केलं? काय काय बोल. प्लीज नॉट सो, ऑल बी कम्फर्टेबल. स्वाती माझ्या शाळेमध्ये होती, जवळची मैत्रीण आहे.
काय शाळेत जोड्या लावतात ना. आमच्या दोघांची जोडी भयंकर फेवरेट होती. पण काय घडलं नाही आयुष्यात पुढे. घे ना. नाही नको रे. घे रे. नाही नको, नंतर घेईन ना मी. घरातल्या गोष्टी इथे नको प्लीज. अमेझिंग अमेझिंग, व्हेरी ओरिजिनल टेस्ट. हे आहे म्हणून सगळं असं मिळतं रे इथे खायला, नाही तर काय. ए तुमची बायको काय नाही झालीस? बघितलं आत्ता विचारतोय हा. टाइम फ्लाइज. अजय मी निघते आता. आणि अरे वे, तुझा फ्रेंड पण आलाय तुला कंपनी द्यायला. थांब ना. अरे नाही सिरियसली, आय नीड टू गो. निहार चलो लेट्स मूव. जोश हा निहार माझा मुलगा. हाय हाय. ओके हॅव अ ग्रेट डे. बाय बेटा. बाय बाय बाय. अजय का मजा चल रही है तुझे. पांचों उंगली ग्लास में और सर थाली पीठ में. असं काही नाही रे. आज ही घरी येणार होती म्हणून लवकर आलो होतो. नाही ते मोकळं घर असं खायला उठतं रे. जातो घरी टेनिस खेळायला क्लब मध्ये, बिलियर्ड्स खेळायला जातो. तिथे फॅमिलीज येतात ना लहान लहान मुलांना घेऊन. अस्वस्थ होतो रे. नॅचरली यार होणारच. ए आपली मिनी खूप मोठी झाली आता. मोठी म्हणजे वयाने नाही. तुला तो ग्रँड मास्टर माहिती आहे श्रीधर पै, त्याला हरवलं मिनीने. पेपरमध्ये फोटो काय, टीव्हीवर इंटरव्ह्यूज काय, मिनी स्टार झाली आहे स्टार. आपल्या देशात एक परंपरा आहे, फिजिकली डिसेबल्ड लोकांचं कौतुक करायची परंपरा आहे. आपल्याला ते कौतुक वाटत रे. गिव्ह करतात सगळे. युसलेस. तुझे बाबा रात्री फोनवर सांगत होते तुला ईमेल पाठवणार सकाळी. तू जाऊन चेक कर. मला माहित आहे ग वैशाली की माझी चूक आहे. पण जोपर्यंत मिनीला खऱ्या खोट्याचा अर्थ खऱ्या अर्थाने कळत नाही मला असंच वागावं लागेल. बाबांचा ईमेल बघितला? नाही मिनीसाठी बुके आलाय. हा बाबांनी बुके पण पाठवलंय. दिस इज चेस. हल्ली जाहिरातीत दिसत नाहीस तू. टाइमच मिळत नाही सर. हा हा मिनी वा. असं एका सुखासाठी दुसरं सुख लासाडताय हो माणसाला. ग्रेट. रीमा एक लक्षात घे, मुलीला सक्षम करताना ती परावलंबी होणार नाही याचं भान ठेवणं सोपं नसतं. येऊ सर आत. अरे देसाई या. कसा? नमस्कार मॅडम. देसाई माझं एक मत तयार झालं ते सांगण्यासाठी तुम्हाला मी इथे बोलावलं. सांगा ना सर. 3 महिन्यांनी नॅशनल चेस टूर्नामेंट आहेत. हो सर, यावर्षी ती टूर्नामेंट पुण्यामध्ये होती आहे. करेक्ट. तुमच्या क्लबतर्फे या मिनीने खेळावं अशी माझी इच्छा आहे. कबूल आहे सर. पण काय. अरे हिअरिंग एड वापरून तिला खेळता येणार नाही माहिती आहे मला. परंतु ती तिच्या वडिलांचा फोटो शेजारी ठेवून खेळेल. काय याची कल्पना द्या. बरं सर. अजय यू हॅव टू गो टू इंडिया नेक्स्ट वीक. कशासाठी सर? मुंबईत फोर्ट ते सेंट्रल आणि वेस्टर्न आउटलेट पर्यंत 50 किलोमीटरचे 2 एलिव्हेटेड हायवे होऊ घातलेत. आपल्या कंपनीने टेंडर भरले. कालच चेअरमॅनकडनं कळलं की तिथे MMRDA ने मीटिंग बोलवली. ती मीटिंग तुला अटेंड करायची. सो अदर डिटेल्स आहेत ते तुला ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडनं मिळतीलच. सो गुड लक.
कंपनीच्या खर्चाने घरी जाण्याची संधी काय? तब्येत बरी आहे ना ग? माहित नाही, काय कळतच नाहीये मला. मिनीचा प्रतिस्पर्धी जरा आक्रमकच दिसतोय. नाही ठीक आहे, बघूया. काहीतरी गोळ आहे, मी बघून येतो. रूममध्ये कॉम्प्युटर चालू आहे. तुम्ही इथे लक्ष ठेवा, मी पाहतो. ए, क्या कर रहे तो? मैं तो अपना काम कर रहा हूँ, लेकिन आप हो कौन? और आज तो ऑफिस बंद है, क्या काम है आपका? सर गेम तो ऊपर शुरू है सर. कौन हो तुम और यहाँ क्या कर रहे हो? सर सर मैं रौनक हूँ. सर 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 कंप्यूटर क्यों बंद करो सर? चलो. प्रॉब्लम सर? ये लड़का उस आकाश प्लेयर की मदद कर रहा है. क्या मतलब? ये लड़का कंप्यूटर रूम में बैठकर वहाँ पे ये गेम की हर मूव देख रहा है और अपने दोस्त को मूव फीड कर रहा है. मैंने उसको रेड हैंड पकड़ा है. कौन? कैसी बात कर रहे हैं आप? अरे उस आकाश की बॉडी में एक माइक्रोचिप बिठाया है और उसके सिग्नल के जरिए वो खेल खेल रहा है. एक मिनट, ये नेशनल गेम है. हर खिलाड़ी की मेटल डिटेक्टर से जांच करने के बाद ही अंदर भेजा जाता है. अरे साहब, ये चिप जो है ये मेटल डिटेक्टर से डिटेक्ट नहीं होती. तो इसमें हम लोग क्या कर सकते हैं? अरे क्या कर सकते हैं? खेल फिर से खेला जाए. कहो. वो देखो वो सबूत. पायल नाही हात लावायचा. तुझ्यासारखी आई मला असती तर राजकारणाचा बळी न ठरता जगज्जेता झालो असतो. मिनीला तू आहेस, तिला खूप पुढे यायचं आहे. देशमुख कृपया स्टेजवर या. तू आलास, बघ मिनीला किती आनंद झाला. आणि तू तिला मला हेट करतोस,
मला घटस्फोट हवा आहे. ट्राय टू अंडरस्टँड, हिच्यासोबत आपण एकत्र राहू शकत नाही. माझा निर्णय पक्का आहे आणि पुढच्या वेळेस येताना मी डिवोर्स पेपर्स घेऊन येईन. तुझे बाबा खूप कामात आहेत. हाँ? हाँ, खास तुझा गेम बघायला आले. तू जिंकलीस म्हणून अभिनंदन सांगितलंय. लगेच निघून गेले. विश्वास एनीथिंग सिरियस? अरे काय झालं, कोणी बोला तर खरं काय झालंय ते तरी सांगा निदान. अजय आला होता मिनीची मॅच बघायला. काय अजय इथं आला होता? तुम्हा लोकांना भेटला का तो? रीमा बरं, तो मिनीशी तरी बोलला का? हो भेटला. आणि काय बोलला ते तर सांग. त्याने डिवोर्स मागितलाय रीमाकडे. एक्सपेक्टेड होतं मला. काय स्वाती आपटे, त्याची बालमैत्री, लग्न झालंय तिचं, पण माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय मी. आय थिंक अजय इन्वॉल्व्ड आहे तिच्यामध्ये. मॉर्निंग मिस्टर अजय. इज व्हेरी इरेग्युलर नाव इट इज. ही गेट्स इरिटेटेड विथ नो रीझन नाव अँड देन. सर, आय स्ट्रॉंगली बिलीव हिज अंडर सम काइंड ऑफ depression. He's become an alcoholic, I think. Don't worry, I'll see to it. You may go now. Mr. Ajay. Good morning, sir. Kai challe kai? Why are you killing yourself? Sir, tunnel se design kasa vatle? Tumche designs nehmi changle astat. स्टाफच्या तक्रारी येत आहेत तुमच्याबद्दल. बट वाय मिस्टर अजय? ही मुंबई नाही, लंडन आहे. इथे कोणीही दुसऱ्यांच्या चुकांचे परिणाम स्वतः भोगत नाहीत. मी सुद्धा. सर मला नाही समजलं. एक पर्याय आहे, तू तुझ्या फॅमिलीला बोलून घे. त्यासाठी तुला एक्स्ट्रा अलाउन्स सँक्शन करून घेतो मी. आय एम सॉरी सर, मी फॅमिलीला इथे नाही आणू शकत. मग नोकरी सोड. व्हॉट? येस, राजीनामा दे, नाहीतर पर्यायनी मला तुला काढून टाकावं लागेल. काही बोलणारेस का? मी निघू. आय नीड युअर हेल्प. मी नोकरी सोडली आहे. व्हॉट? ब्रदर, मला नोकरीहून काढून टाकलंय. ओ ओके. मुंबईला जा, तिथे वेस्टर्न इंडिया जॉईन कर. अँड रादर तू मुंबईला गेलास तर तुझ्या फॅमिली सोबत सुद्धा राहू शकशील. ग्रेट, आय मीन इट्स अ ग्रेट आयडिया. एकदा सोडलेली गोष्ट परत, इट्स इन्सल्टिंग. पुण्याला जाशील? एम के जॉईन कर, इट्स अ बिग कंपनी. नक्की? श्योर. ग्रेट, मी जाणार आहे पुण्याला. मी पर्सनली जाऊन तिथे बोलेन. सो तुझं काम झालंच समज. इनफ, जेवून घे आता. विक्टर? येस मॅम. अरेंज डिनर. ओके मॅम. थँक यू. रीमा, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. बाय.
हॅलो 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 अजय, मला खात्रीच होती की तू फोन करणार आहेस. मी त्या कारणासाठी फोन नव्हता केला. का लपवतोस अजय? तू खरंच मिनीला आणि मला विसरू शकतो का? निर्णय घेतलाय मी तुम्हाला विसरण्याचा. मी राहू नाही शकत तिच्या बरोबर. अरे पण ती नॅशनल चॅम्पियनशिप. आय जस्ट कांट टॉलरेट हर. शी इरिटेट्स. अरे तूही तिला दूर ठेवायला तयार नाहीयेस. तू सुशिक्षित आहेस, तू समर्थ आहेस, तरी एवढीशी गोष्ट का माझी समजू शकत नाहीस तू? मी तुम्हाला पैसे पाठवत असतो ना, प्लीज मला मोकळं कर. मी सुशिक्षित आहे हे मान्य आहे, पण समर्थ आहे की नाही याची मला खात्री नाही. मला थोडा वेळ दे. तुझे बाबा खूप कामात आहेत. त्यांनी मला खूप शुभेच्छा सांगितल्यात. त्यांना तुझी खूप आठवण येते.